कौतुक करतो. त्याचबरोबर पर्रिकर यांनी गोव्यामधल्या भाजपच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांवर सुद्धा कारवाई करायला हवी. भाजपच्या गोव्यातील मंत्र्यांनी ऑगस्टा वेस्टलँडपेक्षा सुद्धा मोठे घोटाळे केले. शिवसेना गोव्यामध्ये 22 जागांवर निवडणूक लढवणार आहे. हिंदूंच्या मतांचं विभाजन होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर भाजपने शिवसेनेसोबत चर्चा करायला हवी अशी भूमिका राऊत यांनी घेतली आहे. हा गोष्ट विषयान प्रकरणात मी गुन्हेगार आहे, भ्रष्टाचारी आहे, त्याला तुरुंगात पाठवायची भाषा केली नाही, त्याचं स्वागत करतो. पण त्याने तुरुंग गोव्यात सुद्धा असलेला पाहिजे. गोव्यामध्ये भाजपचे अनेक मंत्री त्यांनी ऑगस्टा वेस्टलँडपेक्षा जास्त भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांनाही तुरुंगात पाठवायची गरज आहे. खरं आपण बघतोय की संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्यातल्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करून दाखवावी असं आवाहन आता शिवसेनेनं दिलं. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दोषींना तुरुंगात डांबण्याची तयारी दर्शवली होती. या बातमीनंतर थेट